नमस्कार मित्रांनो, या क्षणाला मी आहे पुण्यामध्ये। पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे। ते आपण या FC रोडवर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं। अनेक तरुण तरुणी विद्यार्थी याच रस्त्यावर आपल्या भविष्याला आकार देण्याचं स्वप्न बघून राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून इथे आलेले असतात। या सगळ्यांचा प्रयत्न असतो तो म्हणजे आपली स्वप्नपूर्ती करण्याचा आणि उज्ज्वल भविष्याकडे वेध घेण्याचा, आयुष्यात सुरक्षित राहण्याचा आणि आयुष्य यशवंत करण्याचा। अशाच पद्धतीचा प्रयत्न करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईचा एक शिवसेनेचा नेता याच पुण्यात आला होता आणि त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम टाइम महाराष्ट्राने केलं होतं आणि आज त्या बातमीचा पुढचा अंक आपल्या भेटीला येणार आहे। हा नेता आपला ओरिजिनल पक्ष सोडून, आपल्या नेत्याला सोडून, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून नव्या दिशेनं वळणार आहे आणि त्याच वेळेला ज्या निष्ठा, जे स्वामीनिष्ठत्व या सगळ्याला मुठमाती देऊन हा नेता तंबू बदल करणार आहे। काय आहे हे सगळं हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, रवींद्र वायकर यांना एका मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाचा अपहार करून पंचतारांकित हॉटेल बनवण्याच्या प्रयत्नात आर्थिक घोटाळा केल्यासंदर्भात ईडीने त्यांची तपासणी केली, ईडीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आणि त्यानंतर आता जवळपास 70 वाटचाल करणारा हा नेता तुरुंगात जाईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झाल्यानंतर या नेत्याने प्रचंड धावपळ करत थेट चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे अशा नेत्यांची भेट घेत सरते शेवटी हा निर्णय घेतलाय की आपले पक्षाचे प्रमुख, आपले नेते, आपले व्यावसायिक भागीदार उद्धव ठाकरे यांना सोडून आता थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे जायचं। यासाठीचा कौल या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळवलेला आहे आणि नियतीचा खेळ बघा। काँग्रेसचे एक नगरसेवक होते, म्हणजे जे संजय निरुपम यांचे अत्यंत निकटतम समजले जातात किंवा जवळचे समजले जातात, त्यांचं नाव होतं कमलेश राय। हे कमलेश राय कोणी एकेकाळी याच रवींद्र वायकर यांच्या कार्यालयात जाऊन बसायचे, आपली छोटी मोठी कामं वायकरांच्या प्रभावामुळे किंवा वायकरांच्या शासन दरबारी असलेल्या वजनामुळे करून घेण्याचा प्रयत्न करायचे। याच कमलेश राय यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे रवींद्र वायकरांना नेण्याचं काम केलं आणि त्यानंतर रवींद्र वायकरांना हा निर्णय घेणं भाग पडलेला आहे। तो त्यांच्या पत्नीच्या प्रभावामुळे, दबावामुळे आणि त्यांनी केलेल्या काहीशा प्रेमाच्या आग्रही मागणीमुळे रवींद्र वायकर हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरे यांना सोडून आज रात्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूत सामील होतील। उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून ते एकनाथ शिंदेच्या गटात जातील। बघा, ज्यावेळेला ही संयुक्त शिवसेना होती, म्हणजे शिंदे ठाकरे एकत्र होते, त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार असलेले पक्षातील सगळ्यात मोठे विरोधक म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्याकडे पाहत होते। एकनाथ शिंदेंना वेळोवेळी त्रास देण्याचा किंवा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न याच वायकरांनी केलेला होता। आज नियतीने त्यांच्यावर अशी वेळ आणलेली आहे की याच एकनाथ शिंदेंकडे जात त्यांचं नेतृत्व स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। आता यातली सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वायकर हे असे ग्रस्त आहेत की ज्यांच्यावर ईडीने ठपका ठेवला आहे, आर्थिक गैरव्यवहार घोटाळे या सगळ्यांशी जरी त्यांचा संबंध असला तरी महिला आघाडीमध्ये आणि महिला शिवसैनिकांमध्ये त्यांचं एक वेगळं वजन आणि प्रभाव होता, त्यांची एक वेगळी सभ्यता या महिला आघाडीला परिचित होती। पण या सगळ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वायकरांकडे पाठ फिरवली आहे। वायकरांनी आपल्या या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अनेकांना मदत केली पण त्याही पेक्षा अनेकांचं नुकसानही केलं, कारण वायकर हे ठाकरेंच्या खूपच जवळचे समजले जायचे आणि त्यामुळे या वायकरांवर शिवसेनेतल्या अनेकांचा प्रचंड राग होता। वायकर जातील त्यावेळेला त्यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जातील असं म्हटलं जात होतं, पण वायकरांबरोबर जायला शिवसैनिक तयार नाहीयेत। त्यांनी वायकरांना अक्षरशः टॅट्या फिश केलेलं आहे आणि त्यामुळे आतापर्यंत 3 वायकरांचा शिंदेंकडे जाण्याचा
प्रवेशाचा मुहूर्त टळलेला आहे. तो प्रवेशाचा मुहूर्त सगळ्यात आधी होता ज्या दिवशी पंतप्रधान यवतमाळला येणार होते त्याच्या आदल्या संध्याकाळी वायकर वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेचा झेंडा हाती घेणार होते, पण ते होऊ शकलं नाही. आता आज त्यांच्यावरती शिवसेनेकडे जाण्याचा जो मुहूर्त आहे तो त्यांना साधायचा आहे आणि त्यामुळेच वायकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होतील. पण त्याच वेळेला त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत जास्त समर्थक नाही आहेत, जास्त कार्यकर्ते नाही आहेत, शिवसैनिक नाही आहेत आणि हीच वायकरांची सगळ्यात मोठी गोची झालेली आहे. कोणी एकेकाळी वायकर हे शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होते, आज त्याच वायकरांकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली आहे. आज आणि दुसऱ्या बाजूला ज्या कमलेश राय यांना वायकरांकडे कामं घेऊन जावं लागायचं त्याच वायकरांना आज कमलेश रायच्या आधाराने एकनाथ शिंदेकडे जावं लागतंय. नियतीचा खेळ जो आपण म्हणतो तो हाच आहे. वायकर हे जरी स्वतःला सुरक्षित ठेवू शकले असले तरी त्यांच्या आता राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. कारण वायकर ज्या मतदारसंघातून येतात तो मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकिल्ल्यातच वायकरांच्या या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आणि भूखंडाच्या अपहार प्रकरणी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात एकनाथ शिंदे यांचा राजकीय संजीवन मंत्र त्यांना कुठपर्यंत तारू शकतो हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे, टाइम महाराष्ट्र.